सध्या अनेक देशांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून अनेक लोकांची याबाबत समज गैरसमज आहेत. अनेक लोकांनी यानंतर कोंबडीचे मटण खाणे सोडून दिले आहे. याबाबत नुकताच जागतिक आरोग्य संघटनेने माहिती प्रसिद्ध करून याबाबत असणारे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. चिकन आणि अंडी खाल्यास बर्ड फ्लू होऊ शकतो का, यासह अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यामध्ये देण्यात आली आहेत. WHO ने चिकन म्हणजे मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवलेली असतील तर ते खायला सुरक्षित असल्याचं एका पत्रकाद्वारे यापूर्वीच सांगितलेलं आहे. ज्या भागांमध्ये बर्ड फ्लूचा आउटब्रेक नाही तिथली पोल्ट्री प्रॉडक्ट हाताळल्याने वा खाल्ल्याने बर्ड फ्लूचा धोका उद्भवत नाही, असंही WHO ने म्हटलं आहे. तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी या संदर्भात काही सूचना केलेल्या आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी सांगितलं आहे की पक्ष्यांच्या श्रावासोबत तसंच विष्ठेसोबत संपर्क टाळा. पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा. शिल्लक राहिलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा. एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्ष्याला उघड्या हाताने स्पर्श करू नका. जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षाला ताबडतोब कळवा. कच्च्या पोल्ट्री उत्पादनांसोबत काम करताना पाणी आणि साबणाने आपले हात वारंवार धुवा. व्यक्तिगत स्वच्छता राखा. परिसर स्वच्छ ठेवा. पूर्ण शिजवलेले मांसच खा. त्याचबरोबर आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि या तलावात पक्षी येत असतील तर अशी ठिकाणं वन विभाग अथवा पशुसंवर्धन विभागात कळवणं आवश्यक आहे. या संदर्भात बोलताना पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अजित रानडे सांगतात, चिकन किंवा अंडी खाणं बंद करणं मूर्खपणाचे ठरेल, कारण आपण मांसाहार पूर्ण शिजवून खातो. त्या तापमानाला हा विषाणू जिवंत राहू शकत नाही. स्वच्छता राखावी आणि शिजलेलं अन्न खावं. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.